स्क्रिप्ट असो तर काही असो आम्हाला त्याची जाणीव आहे ना. आम्ही उठावाची जी स्क्रिप्ट लिहिली होती 1.5 वर्षापूर्वी लिहिली होती, तरी त्याची जाणीव तुम्हाला झाली नव्हता. तुमचा दी एंडचा जो काही शॉर्ट राहिलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चिंता केली पाहिजे. नेमकं आता तुम्ही कुणाबरोबर आहात हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. अत्यंत चुकीचा रिपोर्ट डिव्हिजनल कमिशनरने, जे मागे 4.5 वर्ष इथे डिव्हिजनल कमिशनर होते केंद्रेकर यांनी दिलेला आहे. नाही यांना दिल्ली वाड्यात करावं लागतं. नाना पटेल कशाला गेला दिल्लीला? विरोधी पक्ष नेता ज्यांना ठरवता येत नाही ते काय आम्हाला राखल शिकवणार आहेत? पूर्ण अधिवेशन काळापर्यंत तुम्ही विरोधी पक्ष नेता ठरवून दाखवा. सरकार चालवणं म्हणजे काही असं खाऊ नाहीये. जे आम्ही करतोय जे मजबूतीने करतोय त्याची पोटदुखी यांना झालेली आहे. आज मुख्यमंत्री माझा कुठं जातोय हे अख्ख्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे. 14 तास एखाद्या घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री थांबणारची घटना मला वाटतं देशात कुठं झाली असेल ते शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. म्हणून सरकार जनतेबरोबर किती निगडीत आहे हे तुम्हाला दिसून आलेल्या घटनामुळे आणि त्याच्यामुळे यांचा हे पोट उठलेलं आहे. सध्याच्या सरकारमध्ये गेल्यानंतर 1 तास पंतप्रधानांशी चर्चा केली अशी माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की अचानक मुख्यमंत्री दिल्लीला का गेले आणि कुटुंबासह भेटले वगैरे वगैरे काय संकट निर्माण झालेलं आहे. अशा वेळेला राजकीय पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे जे नेते असतात किंवा जबाबदार व्यक्ती असतात त्या अनेक घोषणा करतात. त्या घोषणाची परिपूर्ती सुद्धा झाली पाहिजे. ओके. आणि भविष्यामध्ये जर आणखीन काही प्रमाणात जर पाऊस वाढला तर त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आणि त्यासाठी लागलेली मदत ही केंद्रातून आम्हाला तत्परतेने मिळाली पाहिजे या भूमिकेमुळं ही मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले होते. रिपोर्ट सरकारकडे पाठवला असं सांगितलं जात आहे आणि लाखापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करण्याचे विचारात आहे असं म्हटलं जात आहे. तो पटलावरही ठेवणार अशी चर्चा आहे. नेमकं काय त्याच्या संदर्भात सरकार म्हणून तुमची भूमिका असेल काही ठेवणार आहेत का? अत्यंत चुकीचा रिपोर्ट डिव्हिजनल कमिशनरने, जे मागे 4.5 वर्ष इथे डिव्हिजनल कमिशनर होते केंद्रेकर यांनी दिलेला आहे. त्यांनी जो अहवाल दिला त्याच्यानंतर संताप पसार डोक्यात गेलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे कालच मागणी केलेली की या अहवालाची चौकशी जरूर केली पाहिजे. व्हेग रिपोर्ट देऊन जर तो खरा असेल निश्चित त्याच्यानुसार कारवाई केली पाहिजे. पण जर तो चुकीचा रिपोर्ट असेल, शेतकऱ्याला आत्महत्या करायला जर त्यांनी जर प्रवृत्त करणारा जर हा रिपोर्ट असेल तर ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकार 1 महिन्यात पडेल, सरकार 2 महिन्यात पडेल, हे सरकार अनैतिक सरकार आहे, हे कायदेशीर नाही बेकायदेशीर आहे, अशा दरवेळेला त्याच्या ज्या वल्गांना असतात त्या वल्गांना आता याच्यापेक्षा आता दुसरं काय नेमकं बोलावं म्हणून त्यांनी हे नवीन पिल्लू त्यांनी म्हणतात ते काढलेलं आहे. आणि असं काही होणार नाही. आमचा करेक्ट कार्यक्रम आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. आमचा करेक्ट कार्यक्रम करायची ताकद कुणात नाही. आणि आणखीन जर तुम्हाला आणखीन खुमखुमी असेल तर तुमचा आणखीन राहिल्या सागरचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू शकतो. ही गोष्ट त्याने लक्षात ठेवली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेला बाहेर काढणे, त्यानंतर अजित पवारांना थोड्या दिवसांनी परत मध्ये घेणे ही एक स्क्रिप्ट आहे, हे पूर्ण प्लॅन आहे आणि त्याचा एक पहिला अंक आता पार पडलेला आहे. स्क्रिप्ट पद्धतीने सगळं चाललेलं आहे आणि शिंदे गट फाडतो. स्क्रिप्ट असो तर काही असो आम्हाला त्याची जाणीव आहे ना. आम्ही उठावाची जी स्क्रिप्ट लिहिली होती 1.5 वर्षापूर्वी लिहिली होती, तरी त्याची जाणीव तुम्हाला झाली नव्हती. वारंवार सांगून सुद्धा जाणीव झाली नव्हती. आता तुमचा दी एंडचा जो काही शॉर्ट राहिलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चिंता केली पाहिजे. नेमकं आता तुम्ही कुणाबरोबर आहात हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुम्हाला काँग्रेस विचारत नाही, पवारसाहेब विचारत नाही, तुम्ही आता अकेला चलोच्या भूमिकेत आहात. म्हणून आपल्या स्क्रिप्टची पहिली चिंता करा. दी एंडचा बोर्ड कधी तुमच्या समोर लागेल आम्ही होतो अशी मनाची पाळी तुमच्यावर येणार आहे याची काळजी त्यांनी केली पाहिजे.